अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी, शपथविधी सोहळा संपन्न। जालन्यात महावितरणाचा आंधळा कारभार। हिंगोली बँक घोटाळा प्रकरणी दोघांना अटक। बंगळूर नांदेड एक्सप्रेसला आग, 26 प्रवाशांचा मृत्यू। पुण्यात MIT कॉलेजमध्ये सायबर क्राइम सेलचे उद्घाटन। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख यांचं निधन। नमस्कार, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज मध्ये मी प्राची चौधरी आपले स्वागत करत आहे। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। दिल्लीत काँग्रेस आणि भाजपला धक्का देत आम आदमी पक्षाने निवडणुकीत बाजी मारली। आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राज्यपालांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली। आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे 7वे मुख्यमंत्री आहे। केजरीवालांसह 6 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। शपथविधी सोहळा रामलीला मैदानावर पार पडला। आमचा पक्ष सामान्य जनतेचा पक्ष आहे, त्यामुळे आमचे सर्व आमदार मेट्रो ट्रेनने शपथविधी सोहळ्याला पोहोचतील असे केजरीवालांनी स्पष्ट केले होते व त्याचप्रमाणे त्यांनी मेट्रोनेच प्रवास केला व शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले। जालना जिल्ह्यात शेतकरी 2011 पासून खराब झालेले ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे, मात्र महावितरण कंपनीचे अधिकारी कारवाईमध्ये टाळाटाळ करतायत। ही वास्तविकता शेतकऱ्यांसमोर उघड झाल्याचं दिसतंय। आपण हे दृश्य बघत आहोत जालन्यातील महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचे। जिल्ह्यात जवळपास 500 ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्याची वाट या ठिकाणचे शेतकरी करत आहे। याचा दुष्परिणाम म्हणजे शेतातील उभी पीक खराब होण्याच्या मार्गावर आहेत असा धोका निर्माण झालाय। या संदर्भात आम्हाला इथल्या सरपंचांनी दिलेली ही माहिती। सरपंच आहे आणि आमच्या गावातली डीपी ही 2/5/12 जळालेली आहे। 2/5/12 आमचं ट्रान्सफॉर्मर जळालेलं आहे। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं बिलं भरावं। बिलं भरल्यानंतर ह्या सगळ्या पूर्ण टोटल बिलाचे पाहिले म्हणले 3-3 हजार भरा, 3-3 हजार भरले। त्याच्यानंतर म्हणले 2200 भरा। आता या 2200 रुपयाच्या टोटली पावत्या आमच्याकडे याच्यामध्ये आहेत। गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचं एवढा हे नाही केलं, परंतु ह्या वर्षी पाणी आहे आणि हे MSF बोर्डचे जे लोक आहेत ह्या लोकांचं त्याकडे दुर्लक्ष आहे। या कार्यालयाचे इंजिनियर काळे यांनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही तक्रारीची दखल न घेता कामात टंगळमंगळ केल्याचं स्पष्ट होत आहे। काळे साहेब म्हणून कोणते इंजिनियर आहे का कोण आहे याची सुद्धा आम्हाला कल्पना नाही। फक्त जणू सांगतात की काळे साहेब कडे जा, तुमचं काम पूर्ण झालेलं आहे। येथील शेतकऱ्यांना विजेच्या बिलाचा भरणा करूनही ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून मिळत नाहीये। तसेच कोणत्याही प्रकारचे कायदेशीर सही व शिक्के पैसे भरल्यानंतर कागदपत्रावर मिळत नसल्याचीही शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे। माझं नाव ज्ञानेश्वर सर्जेराव काळे, राहणार बाजार वायगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। माझा ट्रान्सफॉर्मर झालेला आहे 16/12/2011 जमा झालेला आहे। तर आज आम्ही इथं डीपी नेण्यासाठी आलो, पण इथं साहेब नाही आहे। काळे साहेबाकडे आलो, इथं साहेब आलेले नाही। आमच्या जॉब जळून 2 महिने झाला। पहिला बिल करून घेतली 3 हजार रुपयाची, त्याच्यानंतर जॉब आणून टाकला। जॉब आम्हाला मिळाला, जळेलच जॉब आम्हाला वापस भेटला। एकंदरीतच या सावळ्या कारभाराकडे बघता जालन्यातील शेतकऱ्यांच्या शेतीतील उभ्या पिकांचे काय होईल आणि त्याची नुकसान भरपाई कोण देईल यावर प्रश्नचिन्हच आहे। काही दिवसांपूर्वी हिंगोली पिंपल्स बँकेच्या जालना शाखेत झालेल्या आर्थिक घोटाळ्यात आरोपी शाखेचे व्यवस्थापक गोपाल अग्रवाल व त्यांचा साथीदार राजेश रुनवाल आदींना उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांनी अटक करून न्यायालयात हजर केले। आता घेऊया छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर थोडा वेळ पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह। मी कैलास किशनराव गोरंट्याल, आमदार जालना मतदारसंघ। टाइम टीव्ही हा नॅशनल टीव्ही। मी माझ्या मतदारसंघाच्या लोकांकडून त्यांना शुभेच्छा देतो। नाताळ आणि नवीन वर्षाचा शुभेच्छा देऊन एवढंच मी विनंती करतो। पुनश्च धन्यवाद देऊन त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम टीव्ही जे सुरू होतं याला मी मनपूर्वक संभाजीनगर जनतेच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो।
खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न जनतेच्या समस्या या भागाचा विकास साधण्यासाठी या चॅनलने प्रयत्न करावा अशी विनंती करतो. धन्यवाद. या डीएसटी कॅम्पला टाइम टीव्हीच्या माध्यमातून जे काही आम्हाला सहकार्य मिळाले या पूर्ण कार्यक्रमाचं प्रक्षेपण जे आहे या टाइम्स टीव्हीने केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि टाइम्स टीव्हीला आमच्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्सच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शुभेच्छा देतो. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. नजर टाकूया पुढच्या घडामोडींवर. समाजातील सायबर क्राईमचे प्रमाण कमी करणे व त्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा उद्देश समोर ठेवून पुण्यातील MIT कॉलेजमध्ये सायबर क्राईम सेलचे उद्घाटन करण्यात आले आहे. सायबर क्राईमवर प्रतिबंध करण्याच्या मुख्य हेतूने MIT कॉलेजमध्ये सायबर क्राईम सेल ही योजना राबवण्यात आली आहे. कायदा आणि तंत्रज्ञान यांविषयी लोकांमधील अज्ञान व गैरसमज या योजनेद्वारा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या इव्हेंटबद्दल मुला मुलींमध्ये बरेचसे अवेअरनेस नाही आहे. तर हा उद्देश एक लक्षात घेऊन आम्ही असं ठरवलं का आपल्या कॉलेजमध्ये याची जनजागृती करणं हे फार गरजेचं आहे. आजकालचे मुलं मुलं पेपरमध्ये वाचतात सायबर क्राईम म्हणजे काय, पण त्यांना व्यवस्थित माहिती नसल्यामुळं त्या माहितीच्या अभावे बरेचसे गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतात आणि त्यांना पण माहीत नसतं का हे याच्या विरुद्ध ॲक्शन काय घ्यायला पाहिजे किंवा काय प्रिकॉशन घेतली पाहिजे. तर त्या दृष्टीने आमचा हा सगळा प्रयत्न आहे. सायबर क्राईमचे प्रमाण कमी करण्याच्या मुख्य उद्देशाबरोबरच लोकांना नवीन करिअर दिशा उपलब्ध करून देणे हाही हेतू या योजनेचा आहे. देशातील तरुणांना याद्वारे नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. नाव आनंद देशपांडे, मी स्किल्स फॅक्टरी कंपनीचा CEO आहे आणि सायबर क्राईम सेल ही आम्ही एस्टॅब्लिश कॉलेज बरोबर करतोय MIT कॉलेज बरोबर. याचा ऑब्जेक्टिव्ह खूप सिम्पल आहे. बेसिकली जसं सरांनी आता सांगितलं जनजागृती अबाउट सायबर सिक्युरिटी. सगळ्यात मोठ्या देशामध्ये आपल्या सायबर क्राईम्सचं प्रमाण खूप वाढतं आहे आणि जेव्हा हे वाढतं आहे याचं कारण अनेक आहेत. काही लोकांना टेक्नॉलॉजीज माहिती नसते कशी वापरावी, काही लोकांना कायदा माहीत नसतो कायदा काय आहे, आणि ही थिन लाईन जी आहे कायदा आणि टेक्नॉलॉजी या दोनमधली ही प्रत्येकाला समजून सोसायटीवरती जो सायबर क्राईम होतोय तो इतका कमीत कमी करता येईल हा याच्या पाठीमागे एक प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या पालकांसाठीही सेमिनार आयोजित केले जाणार आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमध्ये बंगळूर नांदेड एक्सप्रेसला आग लागल्याने 26 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. जखमींना उपचारासाठी धर्मावरम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज पहाटे 3:30 ही दुर्घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बंगळूरहून नांदेडला येणाऱ्या एक्सप्रेसच्या 3rd AC B1 बोगीला पुट्टापर्तीजवळ आग लागली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. एका पाठोपाठ मुंबईमध्ये बलात्काराच्या घटना घडतच आहे. कामोठ्यात एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अमानुषपणे बलात्कार केलाय. तपासणीत बलात्कार झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर थोडा वेळ पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह. टाइम टीव्हीचा नवीन चॅनल सुरू होतोय याच्यासाठी माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा. मैं टाइम टीवी को मुबारकबाद देता हूं कि नया चैनल शुरू करने पर, और ये उम्मीद करता हूं कि ये हक व सदाकत को एस्टैब्लिश करेंगे और जो है हमारे मुल्क में जो जर्नलिज्म पे जो धब्बे और दाग लगे हैं उसको धोने का काम करेंगे. बहुत बहुत मुबारक. ही जे टाइम टीवी चैनल है या चैनल आमच्या महानगरपालिकेतर्फे आणि आमच्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी संघटनेतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. नजर टाकूया पुढच्या घडामोडींवर. बॉलिवूड मधील ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं दुबईत निधन झालं. यावेळी ते 65 वर्षाचे होते. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार फारुख शेख यांनी बॉलिवूडला कायमचा निरोप दिलाय. जिना इसी का नाम है हा रियालिटी शो आपल्या कौशल्यानं
फारूक शेख यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवला होता. फारूक शेख यांच्या निधनाने समांतर चित्रपट सृष्टीतला अभिनेता हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पोलिओ लसीकरण अभियानाला लोकाभिमुख करण्यासाठी SMS करण्याची योजना नागपूर महानगरपालिकेने राबवली होती. ही योजना कागदावरच दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. या प्रकरणी साथरोग व लसीकरण अधिकारी डॉक्टर श्याम शेंडे यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. आमिर खानच्या धूम 3 ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धूम केली. अवघ्या 5 दिवसांमध्ये या चित्रपटाने तब्बल 200 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच जादू केली. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूल टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज मध्ये. तोपर्यंत नमस्कार. Wave InfraTech introduces Wave Estate Mohali.